आणि आता पाहणार आहोत बातम्या विस्ताराने. आणि बातमी आहे सोलापूरची. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोलापुरात आज रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊन लागू केला जाणार आहे. अशी परिस्थिती असली तरी नागरिकांना कोरोनाचं गांभीर्य नसल्याचं समोर आलंय. सोलापुरातल्या कळंब तलाव परिसरातल्या सांडपाण्यामध्ये मासे पकडण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. सोलापूर जिल्ह्यात एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतोय, तर दुसरीकडे नागरिकांनी मासे पकडण्यासाठी सुरक्षित अंतर पाळलं नव्हतं. यामध्ये कोणत्याही नागरिकांच्या तोंडाला मास्क नव्हतं आणि हा सगळा प्रकार दिसून आलेला आहे. मासे पकडण्यासाठी झालेल्या या गर्दीवर कारवाई होणार का हा आता प्रश्न आहे. आप कहाँ से आए हो? एमपी. अभी कहाँ निकले थे? कहाँ जाने वाले थे आप? ये ट्रक लेके ये नागपुर. अभी गाड़ी गाड़ी में क्या क्या था? मछली. कौन सी? मांगूर. मांगूर. ये कहाँ से लेके कहाँ तक जा रहे थे? हुबली से लेकर जाने को आगे था, लेकिन मालूम नहीं था किधर जाना है. हमको ये बताया गया था कि नागपुर में जाकर पता चलेगा था किधर जाना है. गाड़ी का क्या प्रॉब्लम था? ब्रेक फेल होने के कारण और टायर टूटने के कारण गाड़ी आउट ऑफ कवरेज हो गई. टायर फूटने के कारण. कितनी मछलियां थी अंदर? मछलियां अंदर 2 टन. 2 टन. 2 टन. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांच्याकडून. विश्वभूषण, आपण पाहतोय की कोरोना आहे, एकीकडे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि दुसरीकडे नागरिकांनी अशा प्रकारे मासे पकडण्यासाठी गर्दी केलेली आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच श्वेता, आपण जर बघितलं तर सोलापूरमधील कंबर तलाव परिसरामध्ये आज सकाळच्या सुमारास हुबळीहून नागपूरकडे जाणाऱ्या एका ट्रकचा अपघात झाला आणि त्यामध्ये ज्या ट्रकमध्ये मांगूर जातीची जी मासे होती ती कंबर तलाव परिसरात असणाऱ्या सांडपाण्यामध्ये फेकली गेली. आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर सकाळपासून या ठिकाणी नागरिकांनी तुंबळ अशी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नागरिकांच्या तोंडाला मास्क नाहीये, कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाहीये. एकीकडे कोरोनामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांची संख्या वाढत आहे, त्यामुळे सोलापूरमध्ये कडक असा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. आजपासून हा या लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ही गर्दी होत आहे. मासे घेण्यासाठी लोकांमध्ये रस्सी खेच होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. आता जर आपण बघितलं तर सध्या त्या ठिकाणी पोलीस आलेले आहेत, या लोकांवर कारवाई होणार का हा प्रश्न आपल्याला पडलेला पाहायला मिळतोय. श्वेता, नक्कीच विश्वभूषण, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीबद्दल. तर आपण पाहतोय सोलापूरची ही दृश्य आहेत. मासे पकडण्यासाठी सोलापूरकरांनी कळंब तलाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे.